नमस्कार, मी अरविंद आठले। भाषण पुष्पमालिकेतलं 55वं पुष्प आज मी आपल्यासमोर सादर करतोय। सर्वप्रथम माझे सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि आपण पुढे जाऊ। काल मी स्वामी शिवानंद सरस्वती यांच्याबद्दल बोललो होतो आणि त्यांचे जे विचार आहेत साधकासाठी, मन कसं असतं आणि मन कसं फसवतं तुम्हाला, प्रत्येक उत्तमोत्तम साधकांना सुद्धा, त्यांना वाटतं की आपण खूप आता पोचलो, अशा साधकांना सुद्धा मन कसं फसवत असतं। फसव मन आहे, अतिशय चपळ, तुमच्या लक्षातही येणार नाही इतकं बेमालूम ते तुम्हाला फसवत असतं। आणि हे कसं ह्या क्रिया चालतात ह्याचं त्यांनी एका छान वर्णन केलेलं आहे। तर आता साधकानं आपल्या ध्येयप्राप्तीसाठी काय केलं पाहिजे आणि मन त्याचं कसं फसवं असतं आणि ते त्या ध्येयापासून त्याला कसं लांब नेत असतं नकळत। सगळ्यात मोठा शत्रू तुमचा बाहेर नसून आतचा आहे, आणि ते म्हणजे तुमचं मन। किती बेमालूम तुम्हाला ते फसवतं, तुम्हाला लक्षात येत नाही की आपण फसवले जातोय। त्यामुळे या लेखामध्ये त्यांनी हे खूप वेगवेगळ्या अशा सूचना दिल्या आहेत आणि मन कसं फसवतं याची उदाहरणं दिली आहेत। मला मुद्दाम तो लेख तुमच्यासमोर आणण्याची इच्छा आहे। तेव्हा जर मन पूर्ण अनुकूल नसेल तर ते केव्हाही तुम्हाला खड्ड्यात लोटून देऊ शकतं आणि तुमचं अधःपतन करू शकतं। मोठमोठे माणसं शेवटी मन न समजल्यामुळे अधःपतित झालेले आहेत आणि या सर्वांपासून साधकांनी अत्यंत सावध असलं पाहिजे। आपल्या मनावर प्रचंड नियंत्रण पाहिजे आणि त्या मनाचं अलग राहून निरीक्षण करता आलं पाहिजे। नाही तर मन तुम्हाला केव्हा फसून फोपटाप्रमाणे ह्याच्याप्रमाणे तुम्हाला वाऱ्यावर केव्हा फेकून देईल फोलपटासारखं हे नाही सांगताय। तेव्हा ही अखंड जाणीव ठेवावी आणि आपलं मन आपल्याला कळलं आहे आणि त्या आता आहारी त्याच्याजवळ मी कधी आडवट्याला जाणार नाही असा जी साधकाची समजूत असते आणि त्याचवेळी त्याचं मन बरोबर त्याला आडवट्याला नेऊन फसवत असतं। मन ओळखणं अतिशय कठीण आहे आणि हे म्हणणारा माणूस बरोबर त्या मनाचा गुलाम झालेला असतो आणि त्याच्या लक्षात नाही। दुर्गुणाला ओळखण्यासाठी सद्गुणाचा उपयोग करावा ही कला मनाला खूप साधलेली असते। कोणत्याही गुणाचा बेबालोम विपर्यास करणं हा त्या मनाच्या हातचा खेळ असतो आणि स्वैरवर्तनाला शुद्ध आणि सोज्वळ विचाराने कसं नटवून ते कसं बरोबर आहे हे दाखवण्यात मनाचा हात कोणी धरू शकत नाही। या क्लुप्त्यांचा साधकाला थांगपत्तासुद्धा लागत नाही इतकं ते बेमालूम मन तुम्हाला फसवत असतं। सगळ्यात मोठा शत्रू मन, तुमचं स्वतःचं मन। मनचिंती ते वैरीनं चिंती ही म्हण उगाच नाही पडलेली। काय वाटेल ते तुमचं मन तुमच्याविषयी भरकटणारं, कशाही कल्पना मनाचं करून देणारं असं ते असतं। त्यामुळे काही तत्व साधकांनी जी पाळायची असतात तर यामध्ये जनसंपर्क ज्यांचा आहे त्यांना तर फार विशेष काळजी घ्यावी लागते। या जनसंपर्कात माणसं तुमची काही वेळा स्तुती करतात आणि या स्तुतीला तुम्ही भूलता। स्तुतीपासून लांब राहणं, कामिनी कांचन कीर्ती हे महान शत्रू आहेत आपले उपासकाचे। मोठमोठी माणसं शेवटी ढळून कामिनीच्या पदरात पडतात, कीर्तीच्या पदरात पडतात आणि पैशाच्या पदरात पडतात। लोक त्यांना विकत घेऊ पाहतात पैशाने आणि हे लक्षात नाही, त्यांना वाटतं आपला मोठेपणा केवढे आपण मोठे आहोत असं नाही आहे। मन अतिशय फसवं आहे। मी हे वारंवार हा शब्द या भाषणात 25 वेळा तरी रिपीट होईल, पण ती वस्तुस्थिती आहे। तुमच्या मनावर ते घोळलं पाहिजे यासाठी मी हे बोलतो आहे।
आता स्त्रियांपासून अतिशय सावध राहिलं पाहिजे उपासकांनी. सुरुवातीला आपण म्हणतो की काय हरकत आहे, एखाद्या स्त्रीविषयी आपण मातृभाव धरावा, देवीचा भाव धरावा आणि त्यांच्याशी बोलावं. परंतु ती इतकं सहज नाही हो. केव्हा तुम्ही कुठे कुठल्या खड्ड्यात जाऊन फसाल हे नाही सांगताय. आपण म्हणतो की स्त्रीशी बोलायचं आई म्हणून बोला, पण हा भाव शेवटपर्यंत राहत नाही. हे कशासाठी सांगितलं की कुठल्याही साधकाने स्त्रीचा द्वेष करू नये यासाठी हा मार्ग सांगितला की आईच्या भावनेने बोला, बहिणीच्या भावाने बोला. हा केवळ तुम्ही कुठल्याही स्त्री द्वेष करू नये. खूप पूर्वीची शास्त्र सांगतात स्त्रिया किती वाईट आणि त्या तुम्हाला, असं नाही आहे. स्त्रियाही अत्यंत चांगल्या असतात. फक्त तुमचं मन फसवं असतं आणि ते केव्हा तुम्हाला कुठल्या लाटेवर कधी कुठे घेऊन बुडवून देईल हे नाही सांगते. आता ह्याच्यामध्ये काय तत्व कशी पाळायची असतात. एक साप असतो असाच दयाळू, सांगितलेलं असतं की दयाळू राहा, कुणावर फुसकारू नको, कुणावर काही करू नको, कुणाला त्रास देऊ नको. तो आपला बिचारा धार्मिक म्हणून तसं वागायला गेला. हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की हा साप नुसताच साप आहे, हा काही अंगावर येत नाही आणि हा काही चावणार नाही. मग ती त्याची चेष्टा करायला लागली, कोणी त्याला हातात धरून फेकायला लागले आणि तो अतिशय असा वैतागून गेला. तत्व पाळतानाही विचार करावा लागतो. ज्या साधूंनी त्याला हा उपदेश केला होता तो साधू एकदा त्याला नंतर भेटला, अहो मी तुमचा उपदेश ऐकला आणि काय हो, माझे हाल होत आहेत, लोक मला छळतायत, माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहेत आणि मी निमूटपणे सहन करण्याखेरीज दुसरं काय करू शकत. अरे त्याचं अजूनही सांगितलं, अरे मूर्खा मी तुला काय सांगितलं की त्यांना चावू नको, त्यांच्यावर फुसकारू नको असं नाही म्हटलं. तू फुसकारला असतं ते केव्हाच पळून जातील, तुझा फुसकार पुरेसा आहे तुला संरक्षण देण्यासाठी, कारण तू साप आहे. आणि मग मात्र हे त्याने अंमलात आणल्यानंतर त्याच्या मागे कोणी जाईना. असं आपल्या जीवनात आहे. तुम्ही अतिशय मवाळ राहण्याचा प्रयत्न केला तरीही लोक तुम्हाला छळतील. त्या ह्या मधला मार्ग नेहमी काढावा, आपल्या अंगावर कोणाला येऊ देऊ नये. पण हे करताना त्याला अपशब्दही बोलू नयेत. अपशब्द, दुसऱ्यावरची टीका, दुसऱ्याचा तिरस्कार हे तुम्हाला साधनेमध्ये पुन्हा खड्ड्यात घेऊन जातात. तेव्हा दुर्जनापासून आत्मरक्षण करणं, उग्र अवतार धारण करणं टेम्परी म्हणून तुम्हाला काही लोक दिसत की शिवाशाप शिव्या देतात. आता स्वामी समर्थ हातात काठी घेऊन ते मागे हे शिव्या द्यायचे लोकांना. उपासनी भावांचं उदाहरण, त्याला वरवर असतं ते, हे इथून ते सगळं वर, इथे खाली त्यांच्या शिव्या नसतात, खाली प्रेम असते. परंतु जो सा जो कोणी समोरचा माणूस त्यांचा गैरफायदा करण्याचा घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याला ते ठणकावत असतात. अहिंसेचा अर्थ असा नाही आहे की पाठीवर मार खात राहा. अहिंसा करण्याचा कोणाला अधिकार आहे, जो शूर आहे. केवळ निभळटपणा मी भांडू शकत नाही म्हणून मी अहिंसा करतो हे चूक आहे. तुमच्या ताकद पाहिजे भांडण्याची आणि मग तुम्ही अहिंसा करा, मग दुसऱ्यावर प्रेम करा, दया दाखवा, जे काही कराल ते. आता काही वेळा काय होतं की माणसाची तत्वनिष्ठा त्याला काही वेळा भलतीकडे घेऊन जाते. आपण सांगतो गुरु सांगतात तत्वांना कधी मुरड घालू नका, चिकटून राहा. आणि साधकाच्या दृष्टीतनं हे बरोबरही आहे, तत्वाला त्याने चिकटलं पाहिजे, तत्वापासून ढळलं नाही पाहिजे. गुरूंचा काय उपदेश आहे त्याच्यापासून अजिबात ढळलं नाही. परंतु काय होतं की या तत्वनिष्ठेच्या खाली आपला हेकटपणा चालू राहतो. आता गुरुचरित्रातलं मी नेहमी उदाहरण देतो, मला काही दत्तसंप्रदाय लोकांचा फसवा जो भाग असतो त्याचा राग येतो. अरे गुरुचरित्र वाचता तुम्ही आणि रागावता काय, हक्क आहे तुम्हाला रागवण्याचा. प्रेम पाहिजे, गुरुनी काय पाहिजे, मुख्य भाव कारण हे गुरुचरित्रात अतिशय महत्त्वाची उभी आहे. भाव पाहिजे, भाव नसेल तर त्या गुरुचरित्राच्या केवळ तात्विक भाग कर्मटपणा नुसता करायचा ह्याला काही अर्थ नाही. हे काही लोकांना आवडणार नाही मी जे काय म्हणतो आहे ते, पण ते सत्य आहे.
हेकटपणाला हेकटपणाचं स्वरूप तुमच्या उपासनेला प्राप्त झालं, अत्याग्रहीचं स्वरूप प्राप्त झालं, हट्टाचं स्वरूप प्राप्त झालं, तर उपासक गेला कामातून. हे सगळं त्यांनी अतिशय टाळलं पाहिजे. तुमची अहंभावना जोपासणं हेच मनाचं खरं इच्छित कार्य असतं. अहंकार तुमच्यात कसा उत्पन्न तो कसा करतो तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही. सात्विक निष्ठा आणि तामसी हेकटपणा यांच्यातला भेद ओळखण्यास विवेक ठेवला पाहिजे. तो विवेक आपण ठेवू शकत नाही. त्या सात्विक निष्ठेलाच त्याचं स्वरूप केव्हा हेकटपणात जातं हे आपल्या लक्षात नाही. प्रेमळ पाहिजे हो तुम्ही. हेकट स्वभाव, दुसऱ्याचा अपमान करणं, त्याचे दोष काढणं अतिशय साधकासाठी हे वाईट गुण आहेत. तुम्हाला कोणताही अधिकार कोणाचेही दोष काढण्याचा नाही. तुम्ही आहात का निर्दोष? जसं येशू ख्रिस्ताची कहाणी मला आवडते की एक कुमारी माता असते आणि लोक तिला दगडफेक करत असतात. त्या समोर येतात, ते म्हणतात ज्या कोणी आजपर्यंत आयुष्यात पाप केलेलं नाही त्यालाच फक्त हिला दगड मारण्याचा अधिकार आहे. चालेल, सगळं दगड बंद. आपण कसे असतो आपल्याला आतल्या आत्ता आपल्याला माहिती आहे आपण काय आहोत, आपण कसे आहोत, कसे वागलो वेगवेगळ्या प्रसंगी आयुष्यात पूर्वी, हे आपण लक्षात ठेवा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी किंवा त्याला नावं ठेवावी तो अधिकार आपल्याला असत नाही. आपण असंख्य चुका केलेल्या असतात आणि तरीही दुसऱ्यांनी मात्र ती चूक करू नये हा आपला आग्रह असतो. अनाग्रह हे वैराग्य हे विसरतो आपण. कुठलाही प्रकारचा आग्रह नाही ते वैराग्य. हे वैराग्य पाळण्याचा प्रयत्न करा. आता नेहमी सत्य बोला, स्पष्ट बोला. अरे स्पष्ट बोला, सत्य बोला, सगळं बरोबर आहे. पण हे केव्हा? ज्या स्पष्टपणाने समोरचा अपमान होईल असं स्पष्ट आपण बोलावं का? मधला मार्ग असतो ना इंडायरेक्ट. मी आता माझ्याकडे कोणी आलं ना ते म्हणतात की वा माझ्यात अमुक अमुक दोष आहे, मी काय करू, कसं काय करू. आता त्याच्यातले दोष मी कधी दाखवत नाही. दोष दाखवण्याचा मलाही अधिकार नाही. माझ्या स्वतःच अनंत दोष आहेत हे मला माहिती आहे. तर त्यांचा दोष काढण्याचा मला काय अधिकार? अशावेळी एखादी गोष्ट सांगावी. हे रामकृष्ण परमहंस हे करत असत. नेहमी जे सद्गुरू असतात ना हा असा डायरेक्ट तुम्हाला कधी दोष देत नाही. ते अशी एखादी गोष्ट सांगतात की ती तुमच्या दोषाला चपकल असते आणि त्यातून पाहण्याचं इनडायरेक्ट असतं सगळं. गुरु असा डायरेक्ट कधी काय करत नाही. इनडायरेक्ट तुमचे दोष दाखवण्याचा त्याचा कसब असतो. आणि हे सांभाळलं गेलं पाहिजे. कोणाचेही दोष नका काढू. स्पष्टवक्तेच्या नावाखाली दुसऱ्याचे दोष काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही जेव्हा तुम्ही स्वतः दोषी असता. म्हणून सत्य बोला, स्पष्ट बोला याला काही अँगल आहेत वेगवेगळे. हे अँगल तुम्हाला वापरता आले पाहिजे. दुसऱ्याच्या भावना कधीही दुखवू नये. कितीही तो चूक असला तरी त्याच्या भावना दुखवून त्याच्या चुका त्याच्या पदरात घालणं हे साधकाला शोभत नाही. सामान्य माणसात ठीक आहे, राग आवरत नाही, दोष दिसतो. पण ते असं नेहमी असंच आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. तसे आपले दोष आपण अत्यंत गुणी आहोत, सद्गुणी, आपला सद्गुणांचा पुतळा आहोत अशी आपल्याविषयी आपली कल्पना असते. यापासून तुम्ही अतिशय सावध असलं पाहिजे. तेव्हा जे सांगायचे ते गोड बोला. गोड बोलून नाही सांगू शकत का तुम्ही एखाद्याची चूक? सांगा ना तशी. प्रयत्न करा. आता वैराग्य आंतरिक असतं आणि मन पूर्णपणे अनासक्त असणं हेच वैराग्य असं एक तत्व आहे. मग साधक आपली सोयीस्कर समजूत करून घेतो. वा मी जरी नाना प्रकारचे सुख भोगीत असलो तरी मी त्यात गुंतलेला नाही. मी कुठल्याही क्षणी यातून बाहेर पडेन. वा त्याचं मन त्याला कसं फसवत असतं आणि या वाक्याला तो बळी पडतो, आपल्याच वाक्याला. मी काही सुखाचा दास बनलेला नाही असं जेव्हा तो म्हणत असतो तेव्हा तो सुखाचा दास आधीच बनलेला असतो. आणि मना सुखापासून अलिप्त आहे असं म्हणत म्हणत त्या सर्व सुखांचा भोग घेण्याची त्याच्या मनाची इच्छा असते. आता पहा,
विषय भोगांचा जिथे संबंध येतो तिथे विश्वामित्रासारखा ऋषी सुद्धा कधी फसकण त्याला बळी पडला। तर विश्वामित्र काय सामान्य माणूस होता का? असामान्य असा माणूस याने उपासनेने आपलं क्षत्रियत्व ब्राह्मणत्वामध्ये बदललेलं होतं, इतका तो श्रेष्ठ साधक। आणि इथे तो बळी पडला, त्याच्यासारखा विषयभोगात बगडू बळी पडत तुम्ही कोण लागले हो? आणि केव्हा तुम्ही बळी पडता आणि केव्हा काय तुम्हाला समजणार सुद्धा नाही। तेव्हा वैराग्य अंगात पूर्ण बांधण्यासाठी विषयांपासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे। हे विषय खाण्यापिण्याचे असो, स्त्रीचे असो, अजून कुठले असो, जे जे तुम्हाला आकर्षित करीत असतात त्या त्या सर्वापासून तुम्ही अलिप्त राहण्याची आवश्यकता आहे। आणि तुमचं मन बरोबर त्याच ठिकाणी तुम्हाला फसवत असतं। तेव्हा तापस तप करू नये, तप सात्विक असावं असा समज आहे। आता साधकाला प्रवृत्त करायचं काम मनाचं असतं, शारीरिक वाचिक आणि मानसिक तप करण्याचा भगवंताचा आदेश आहे। या गोष्टीचा साधकाला विसर पडू देण्यास त्याच्या मनाला पुष्कळ वेळा यश येतं। सावधान, मनावर पाळत ठेवा तुमच्या। काही वेळा असं वाटतं की अनावश्यक फालतू गोष्टीत मन गुंतू नका। साधकाची पायरी जशी वरवर चढत जाते तसतसं त्याला जप पूजा या गोष्टी नको वाटतं की हे सगळं अनावश्यक आहे। आता काय मला काय गरज आहे की मी ते एवढ्या वरच्या पथरीला पोचलो? असा मन पटकन झटक्यात निर्णय घेतं आणि पूजा अर्चा बंद करतं, सगळंच बंद करतं। काही वेळा मीही त्याला अपवाद नाही। तेव्हा हे लक्षात येतं की हे फसव मन आपल्याला या गोष्टीकडे वळवत असतं आणि आपण फसतो। मग काय होतं की जे मनाला आवडतं ते आवश्यक आणि मनाला जे आवडत नाही ते अनावश्यक, इतका साधा नियम आपण आपल्या मनाला लावतो आणि तो फॉलो करायला लागतो। आध्यात्मिक शिस्तीची शिकवण मिळाली मग तिचा खरा अर्थ आपल्याला समजायला लागतो। अतिशय शिस्त पाहिजे। काही वेळा मन मानात नामामध्ये रंगायला लागतं आणि अखंड नामस्मरण घडू लागतं, मग पूजा अर्चा नको वाटतं, हे अनावश्यक विधी आहेत असे मनाची समजूत होते। आणि तो धड या गावचाही राहत नाही, धड त्या गावचाही राहत नाही, पूजाही सुटते आणि नामस्मरणही सुटतं। या गोष्टी मनाच्या नादाने आपण स्वैर वागतो आणि लक्षात येत नाही। भले साधकांच्या हे लक्षात येत नाही। तपासून पाहिलं पाहिजे सतत आपलं मन, अत्यंत आपला नंबर एकचा वैरी आपलं मन। तेव्हा काही वेळा काय असतं की एखाद्याला भजन आवडतं, छान भजन म्हणायला लागतो, आवाज गोड असतो, आजूबाजूचे लोक खूप तारीफ करतात, वा वा तुमचं काय भजन सुंदर म्हणता, किती रंगून जाता तुम्ही ईश्वरात। आणि हे असं हळूहळू जेव्हा 50 वेळा ऐकतो तेव्हा त्या साधकालाही वाटायला लागते की आपण फार भजन सुंदर म्हणतो। मग ते भजन त्या परमेश्वरासाठी न राहता या लोकांसाठी व्हायला लागतं आणि हळूहळू तो कामिनी कांचन कीर्तीच्या जाळ्यात फसतो। अत्यंत सावध, किती सावध राहावं मनाने याला काही मर्यादा नाही खूप। तेव्हा काही वेळा काय होतं की साधकाला वाटतं आपण निष्काम सेवा करतो आहोत, अत्यंत निस्वार्थी भावनेने तो सेवा करायला लागला की लोकांनाही वाटतं की अरे वा काहीतरी कोणी मोठा माणूस आपल्याला भेटला। आणि मग सगळ्याच लोकांना त्याच्याविषयी आपुलकी वाटायला लागते, प्रेम वाटायला लागतं, आपली सुखदुःख ते त्याच्याशी बोलायला लागतात। आणि ज्या या साधकाने निष्काम कर्म ही साधना ठरवलेली असते आणि अशावेळी तो अत्यंत साधनेच्या निसरड्या वाटेने चाललाय हे त्याच्या लक्षात येत नाही। ह्या सगळ्याला केव्हा तो बळी पडतो हे समजत नाही। मोठेपणाच्या नादात तो आपोआप लागतो, कीर्तीच्या मागे लागतो, आपली स्तुती लोकांनी करावी आणि ती स्तुतीच त्याला योग्य वाटायला लागते। टीका कोणी केली तर सहन होत नाही अशी त्या साधकाची अवस्था होते। तसंच तितिक्षा ही एक साधकाचं मोठं अंग मानलेलं आहे, वाट पाहणे। आणि ही तितिक्षा करता करता
लोकांनी वाटतं की किती हा किती असामान्य माणूस आहे, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाली उपासनेची चालू आहे, आणि मग लोकांचं कौतुक व्हायला लागतं आणि लोकात मान सन्मान कायम टिकावा म्हणून ते वरचं सोंग तो पुन्हा चालूच ठेवतो. काही वेळा त्याला असं वाटतं की आपण दाढी वाढवावी, इतर हे करावं, कशाला त्या वेळ घालवायचा ह्याच्यामध्ये. त्यामुळे तो दाढी वाढवतो, मिशाळा छान त्याचा असा, मग हळूहळू त्याला वाटतं की आता ही दाढी सुंदर दिसली पाहिजे. लोकही कौतुक करतात की किती काव किती खुलून दिसते तुम्हाला दाढी. मला याचे म्हणणारे लोक आहेत, मी सावध असतो. तेव्हा तुमचं वरचं जे सौंदर्य आहे हे महत्त्वाचं नाही आहे, आतलं सौंदर्य आहे. मी तर असे मोठे मोठे लोक समाजातले आज संत म्हणून येणारे बघितले आहेत की दाढी व्यवस्थित दिसण्यासाठी सकाळी माणूस येतो, तो सगळं त्याचं ड्रेपरी आणि ते सगळं करत असतो आणि मग त्यांना छान आकर्षक असं व्यक्तिमत्व प्राप्त होतं. त्यासाठी पैसे रोज देणारे लोक मी बघितलेले आहेत, मोठे आहेत समाजातले. सुंदर दिसण्यासाठी तुमचं शरीर नाही आहे, दिसा तुम्ही सुंदर पण आतलं अंतःकरण सुंदर पाहिजे. तेव्हा कोणत्या टप्प्यावर आपण आहो हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यामुळे आपलं स्वतःचं निरीक्षण अलग राहून स्वतःच्या करणं हे फार महत्त्वाचं आहे. आता एक दुसरा नियम आहे की सात्विक अन्न खावं. सात्विक अन्न खाल्लं, सुरुवात केली 5-10 दिवस 15 दिवस महिन्याभर गेला की तुम्हाला वाटतं काय एखाद्या वेळेला थोडंसं काय हरकत आहे दुसरं काही खायला, ते काय आपलं मन लगेच हे होणार नाही, लगेच पुन्हा आपण आपल्या ताब्यावर येऊ, पुन्हा आपण सात्विक खाऊ. आणि मग हळूहळू ते देह तुम्हाला ती तडजोड करायला शिकवतं. अरे चालतं एखाद्या वेळेस काय बिघडलं, बाहेरचं प्राण्य खायचं नाही का, मग माझ्या अमुक या व्यक्तीकडे खायला काय हरकत आहे, त्या व्यक्तीकडे खायला काय हरकत आहे, कारण शास्त्राने सवलत दिली आहे की याच्याकडे खा त्याच्याकडे खा. अरे पण त्याच्या घरचं अन्न किती शुद्ध आणि काय शुद्ध भावनेने बनवलं आहे हे कुठे तुम्हाला समजतं. तेव्हा हा वरवरचा जो स्वज्वळ दिसणारा सल्ला आपलं मन देतं आणि त्या मनाला आपण फसत असतो, त्या मनापासून अतिशय सावध रहा. मन या नावानं ओळखला जाणारा हा विलक्षण जादूगार नजरबंदीच्या हिकमकी वापरून आपल्याला कसा भुलवतो कसा फसवतो याची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही. तेव्हा या सर्व मनापासून सावध रहा. जे काही सांगितलंय वारंवार ऐका, वारंवार पचनी पडा. रवंथ गायक म्हैस करते ते विचार आत घेऊन पुन्हा पुन्हा ते बाहेर काढून पुन्हा पुन्हा ते अन्न खाते, तसं ह्या विषयाचा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तेव्हा हा जरूर आपण स्वीकारा, छान ऐका, चिंतन करा, मनन करा आणि हे बाणवण्याचा प्रयत्न करा माझ्यासकट. मी सुद्धा हा प्रयत्न करत राहतो. तेव्हा आता पुढे बोलू अजून आपण. नमस्कार.